राज्यात काल दोन हजार तीनशे पंच्याऐंशी कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे साठ एवढी झाली मात्र त्याचवेळी राज्यात काल पाच हजार दोनशे सत्तावन्न नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली त्यामुळे सध्या त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत राज्यात उपचारानंतर रुग्ण बरं होण्याचं प्रमाण बावन्न पूर्णांक सदतीस शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे राज्यात काल एकशे एक्क्याऐंशी कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली यापैकी अठ्ठ्याहत्तर मृत्यू अठ्ठेचाळीस तासांमधील तर उर्वरित एकशे तीन मृत्यू मागील कालावधीतील आहेत सध्या राज्यातील मृत्यू दर चार पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश टक्के एवढा आहे राज्यात पाच लाख चौऱ्याहत्तर हजार त्र्याण्णव लोक गृहविलगीकरणात आहेत तर सदतीस हजार सातशे अठ्ठावन्न लोक हे संस्थात्मक विलगीकरणात आहेत ठाणे महानगर क्षेत्रात पूर्णतः लॉकडाऊन करण्यासंदर्भात आज अखेर आदेश जारी करण्यात आला अत्यावश्यक सेवा वगळून दोन ते बारा जुलैपर्यंत पूर्णतः हा लॉकडाऊन असेल अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तूंची ने आण करण्याशिवाय इतर सर्व कारणांसाठी हा लॉकडाऊन असेल असं ठाणे महानगरपालिकेनं आज जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यासाठी या काळात प्रतिबंध असणार आहे कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन ते आठ जुलैपर्यंत हा पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात सर्व दुकानं सुरू झाली होती मात्र योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती के मंजूलक्ष्मी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातही एक जुलै ते आठ जुलै दरम्यान लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज या जारी केले अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी जिल्ह्याच्या सीमा या कालावधीत बंद असतील